हेलो फ्रेंड्स, सब्जेक्ट का नाम है इलेक्ट्रिकल मटेरियल एंड वायरिंग प्रैक्टिसेस। ओके, नेक्स्ट प्रैक्टिकल अपन बघणार आहोत, एम आहे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट ऑफ वन इन्सुलेटिंग ऑइल सैम्पल। ओके, व्हाट इज द ऑइल इन्सुलेटिंग? ऑइल इन्सुलेटिंग मीन्स व्हाट? आपण का चेक करतो? कारण मोस्ट ऑफ दी जी इन्सुलेटिंग ऑइल आहे ते आपण कुठे यूज करतो? ट्रान्सफॉर्मर, स्विच गिअर, सर्किट ब्रेकर, ऑइल फील्ड कॅपॅसिटर, टॅप चेंजर्स, फ्युजेक्स एक्सेट्रा। मग ते काय होतं? ते जे काही इलेक्ट्रो किंवा कंडक्टर्स असतात त्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते। ओके, आर्क क्वेंचिंग होते, त्या मिडियममध्ये काय करतो आपण? इन्सुलेटिंग ऑइल। ओके, इन्सुलेटिंग ऑइल आपण यूज करतो, पण ते जे काही इन्सुलेटिंग ऑइल आहे त्याची लो विस्कोसिटी, लो पुअर पॉइंट, हाय फ्लॅश पॉइंट, एक्सलेंट केमिकल स्टॅबिलिटी, हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, ते इन्सुलेटिंग ऑइलची नेमकी प्रॉपर्टीज काय आहे, तो किती होल्टेजपर्यंत तो कॅरी करू शकतो, किती होल्टेज प्रोव्हाइड केल्यावर त्याची इम्प्युरिटी काय आहे, आपण ह्या किटद्वारे काय करणार आहे? आपण चेक करणार आहे, म्हणजे इन्सुलेटिंग ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण काय करणार आहे? चेक करणार आहे। ओके, आता याच्यामध्ये आपण हे जे समोर तुम्ही बघतायत हे डायरेक्टली ऑइल टेस्टिंगचं काय तुमचं किट आहे। ओके, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यातली काय, याच्यामध्ये काय आहे, व्होल्टेज जे आहे ते एसीमध्ये केव्हीमध्ये। ओके, याच्यामध्ये काय हे व्होल्टमीटर तुम्ही म्हणू शकता, याच्यावरून आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज, म्हणजे जिथं तुमचं व्होल्टेज ब्रेक होणार आहे व्होल्टेज व्हेरी केल्यानंतर, ते असते तुमची इन्सुलेटिंग ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ। ओके, देन इथे बघू शकतात एचटी ऑन, एचटी मीन्स हाय टेन्शन, देन व्हरॅक मिनिमम, मेन्स ऑन म्हणजे जो तुमचा मेन सप्लाय ऑन झाल्यावर इथे काय होणार आहे, तुमचा ग्रीन सिग्नल ऑन होणार आहे। हा आहे तुमचा व्होल्टेज, म्हणजे तुम्ही इन्सुलेटिंग ऑइलला किती व्होल्टेज प्रोव्हाइड करतायत आणि इन्सुलेटिंग ऑइलला व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर तो कितीवर ब्रेक डाऊन होतोय। ओके, देन कुठे इथे काय दिलंय, एचटी ऑन बटन, एचटी ऑफ मेन्स, देन फ्यूज अँड देन अर्थिंग। ओके, आता हे आहे तुमचे इन्सुलेटिंग ऑइल किट, याच्यामध्ये तुम्ही इंटरनली दाखवते मी काय काय याच्यामध्ये, ओपन करूया आपण, हे बघा, सॉरी इथे बघू शकतात। ओके, हे आहे तुमचे टू इलेक्ट्रोड्स। ओके, हे यूज केले तुम्ही टू इलेक्ट्रोड्स, इथे इंटरनली डायरेक्टली ह्या पुश बटन थ्रू काय आहे, इंटरनली कनेक्टेड आहे ऑइलला। हे तुमचे इलेक्ट्रोड्स, याच्यामध्ये आपल्याला गॅप दिला आहे 2.5 mm। ओके, ॲज पर स्टँडर्ड जेवढा गॅप असतो इलेक्ट्रोडमध्ये तेवढा आपण सेट केला आहे, आणि ते इलेक्ट्रोड कशामध्ये ठेवले आहे, एका इन्सुलेटिंग ऑइलमध्ये। ओके, मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते 2 मिनिटचा, हे बघा, हे आहे तुमचा इन्सुलेटिंग ऑइल, 2 इलेक्ट्रोड्स, त्याच्यामध्ये गॅप एकदम कमी इथे बघू शकता 2.5 mm। हे आहे तुमचं सॅम्पल फर्स्टचं इन्सुलेटिंग ऑइलचं फर्स्ट प्रॅक्टिकल। ओके, आपण हे नंतर सॅम्पल चेंज करून सेकंड प्रॅक्टिकल, म्हणजे 2 इन्सुलेटिंग ऑइलची आपल्याला डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेंज कर सॉरी मेजर करायची की ब्रेकडाऊन स्ट्रेंथ किती आहे। हे आहे तुमचं इलेक्ट्रोड, हे आहे इन्सुलेटिंग ऑइल, याची तुम्हाला मी किट दाखवलं आहे, आता जी सर्किट डायग्राम आहे ती तुम्हाला शो करते, हे बघा, ॲज इट इज मी दाखवलं, याच्यामध्ये इथं होता मेन स्विच, मेन होता, हा होता व्हरॅक मिनिमम व्होल्ट, जे आपण व्होल्टेज डायरेक्टली डिस्प्ले होत होतं आणि व्हेरी पण करणार आहोत आपण। इथे इंटरनली डायरेक्टली किटमध्ये काय यूज केलं आहे, तुमचा ट्रान्सफॉर्मर, हे आहे तुमचे इलेक्ट्रोड, मी तुम्हाला बोलली 2 इलेक्ट्रोड्स दाखवले, किती गॅप आहे 2.5 mm गॅप, देन काय आहे ऑइल फील कंटेनर, म्हणजे जे काही ऑइल आहे ते, मग ते ऑइल कोणतं यूज केलं आपण, ट्रान्सफॉर्मर ऑइल सॅम्पल फर्स्ट। ओके, हे बघा ॲज इट इज ऑइल टेस्टिंग किट आहे। ओके, आता अजून ऑब्झर्वेशन टेबल बघूया, मग प्रॅक्टिकल रन करून बघूया। ओके, हे बघा, हे काय तुमचं सॅम्पल 1 ऑइल ट्रान्सफॉर्मर ऑइल, सॅम्पल 2 ट्रान्सफॉर्मर ऑइल, ह्याच प्रॅक्टिकलमध्ये तुमचे 2 प्रॅक्टिकल्स आहे। ओके, फर्स्ट सॅम्पल 1 घेऊया, त्याच्यामध्ये आपण मेजर करणार डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि त्याच्यावरून काढणार आहोत आपण ॲव्हरेज, ॲव्हरेज रिडिंग किती, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजेल की इन्सुलेटिंग ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ तुमची किती येते। ओके, आता मी ऑलरेडी 1 सॅम्पल टाकलेलं आहे, आपण आता रिडिंग घेऊया 1 बाय 1, तो किती याला आर तुमची प्रोड्यूस होती। ओके, आपण सप्लाय ऑन करूया, सप्लाय ऑन केलाय, ओके स्विच मेन ऑन, ओके आता हाय टेन्शन प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला
डायलेक्ट्रिक स्ट्रेन किती इन्सुलेटिंग ऑइलची ती समजू. ऑन झालं हे बघा, रेड मीन्स एच टी ऑन. आता इथे मी काय करणार आहे, व्होल्टेज व्हॅरी करणार आहे. आणि व्होल्टेज व्हॅरी केल्यानंतर काय होते, टू इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होणार आहे, आर्क प्रोड्यूस होणार आहे. जेव्हा तुमची आर्क प्रोड्यूस होणार मग तुम्हाला समजेल की त्या इन्सुलेटिंग ऑइलची काय तुमची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा झालंय स्टॉप. आता हे बघा इथे बघू शकता किती आलं आहे, 20 kV. ओके, आता आपण ते राईट डाऊन करूया. किती आहे, 20 kV. अजून आपण घेऊया की तो कमी याला ब्रेकडाऊन होऊ शकतो का. ओके, आतापर्यंत आपण काय करूया, झिरोवर प्रेस करूया. ओके, देन परत आपण ऑन करूया एच टी. ओके, परत आपण काय करणार आहे, व्हॅरी आणि आर्क बघणार आहे त्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा आर्क प्रोड्यूस होती आहे. हे बघा परत ब्रेकडाऊन झालंय, तर कितीला झालंय इथे बघू शकता, 18. इथे बघू शकतात किती आहे, 18. आता आपण इथे लिहूया 18 kV. आलंय 18 kV. आता आपण लास्ट थर्ड बघूया परत तो कितीला ब्रेकडाऊन होतोय. आपण परत झिरो पोझिशन, देन सेकंड एच टी ऑन, देन परत आपण काय करूया, व्हेरी करूया आणि बघूया की तो आर किती. हे बघा, ओके आता बघू शकतात किती आहे, 17. ओके, आता इथे आपण राईट ऑन करूया, किती आली तुमची इथे, 17 kV. ओके, आता ह्या 3 वरून मग ॲव्हरेज रिडिंग काय येते तुमची, 19 kV. म्हणजे जे काही ट्रान्सफॉर्मर ऑइल सॅम्पल 1 घेतलंय त्याची ॲव्हरेज रिडिंग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आली तुमची, 19 kV. ओके, आता सेकंड प्रॅक्टिकलमध्ये आपण लगेच आता बघणार आहोत सॅम्पल 2 ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके ओके, फर्स्ट घेतला आता सॅम्पल 1 ट्रान्सफॉर्मर ऑइल, आपण आता चेंज केलंय सेकंड काय, सॅम्पल 2 ट्रान्सफॉर्मर ऑइल. हे बघा इथे बघू शकतात, मी जे काही ऑइल होतं फर्स्टली टाकलेलं ते आता रिमूव्ह करून काय केलंय, सॅम्पल 2 ट्रान्सफॉर्मर ऑइल इथे इन्सर्ट केलंय. आता याच्यावर आपण बघूया की ह्या ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती येते. ओके, मी आता ते इन्सर्ट करते डायरेक्टली याच्यामध्ये. ओके, हे बघा इथे बघू शकतात डायरेक्टली इथे व्यवस्थित इन्सर्ट केलंय. आता आपण सप्लाय ऑन करून याच्या रिडिंग घेऊया की काय येत आहेत. आता सप्लाय आहे बघा, इथे बघू शकतात ऑन आहे. ओके, आता आपण करूया ॲज इट इज, काय करणार आहे इथे सप्लाय ऑन करणार आहे, एच टी ऑन. ओके, आता हे काय करूया आपण इथे व्हेरी करूया. इथे बघू शकता तुम्ही, इथं काय होती तुमची आर्क, हे बघा इथे काय होती तुमची प्रोड्यूस होती, तुम्ही बघू शकता. आता हा तर ही कितीला झाली प्रोड्यूस, कितीला स्टॉप झाली आहे इथे बघू शकतात, किती आलं आहे, 22 kV. आता आपण सेकंड सॅम्पलचं लिहू राईट डाऊन करूया किती आहे, 22 kV. ओके, आता ॲज इट इज नॉर्मल पोझिशन लावूया 0. ओके, देन परत काय करणार आहे, एच टी ऑन, देन परत काय करणार आहे आपण इथे व्हॅरी करणार. इथे बघू शकता तुम्ही काय होती तुमची आर्क, काय होती आहे प्रोड्यूस होती. आता इथे बघू शकतात कितीला स्टॉप झाली, फर्स्टली काय होती तुमची 22, आता किती आली आहे, 23 kV. मग आता आपण इथे किती लिहिणार आहोत रिडिंग्स मध्ये, 23 kV. ओके, ही झाली तुमची सेकंड. आता लास्ट घेऊया आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे, राईट डाऊन करणार आहे की ॲव्हरेज रिडिंग किती आहे ती. आता ॲज इट इज 0 वर घेऊया. ओके, देन काय करूया परत, एच टी, एच टी काय करणार आहे आपण ऑन. आता परत काय करूया, व्हॅरी करूया आणि बघूया की रिडिंग किती येते. ओके, आता इथे व्हॅरी करते मी, हे बघा इथं बघू शकता आर्क पण दाखवते, तुम्हाला समजणार नाही तर मग आर्क प्रोड्यूस होतीये की नाही होते. ओके, आता इथे बघू शकतात किती आली आहे kV, 21 kV. आता ॲज इट इज सेट करून घेऊया आधी, देन राईट डाऊन करूया. देन किती आली इथे, किती आली मग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, 21 kV. ओके, फर्स्ट 22, देन 23, देन 21, देन मग ॲव्हरेज किती आला याचा, 22 kV. ओके, म्हणजे आपण काय करतोय, ह्या ऑइल
टेस्टिंग किट द्वारे काय करणार आहे आपण, जे काही इन्सुलेटिंग ऑइल ट्रान्सफॉर्मर मध्ये किंवा स्विच गियर सर्किट ब्रेकर मध्ये जे काही यूज करतो, ह्या किट द्वारे आपण काय करतोय, मेजर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, म्हणजे तुमचं ऑइल जे आहे इन्सुलेटिंग ऑइल त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती याच्यावरून समजते त्याची, त्या ऑइलची तुमची इम्प्युरिटी आणि ते किती व्होल्टेज कॅपॅसिटी आहे त्याची आणि ते किती व्होल्टेज कॅरी करू शकतो. आय होप इफ यू अंडरस्टँड ऑल दी प्रॅक्टिकल. आपण पहिले तुम्हाला समजलं असेल, आता सप्लाय ऑफ करूया. ओके, थँक्यू.